नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण HSC न्यू सिलेबस 2020 थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 3 याच्यामध्ये नेचर ऑफ हीट अँड वर्क हा भाग पाहणार आहोत. तर त्याच्यातला नेचर ऑफ वर्क आपण सुरुवातीला पाहूया की वर्क डन बाय द सिस्टीम ऑर बाय द सराउंडिंग, त्याचं साईन कन्व्हेन्शन सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. आणि वर्क डन अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर अँड अगेन्स्ट व्हॅक्युम, या दोन बाबी आपण बघणार आहोत. आणि मॅक्झिमम वर्क मात्र पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. यावर आधारित प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला पुढील सेशनमध्येच पाहायचे आहेत. तर सुरुवातीला नेचर ऑफ हीट अँड वर्क. तर आपण पाहिलं की नेचर ऑफ वर्क W, इट इज अ पाथ फंक्शन. वर्क इज अ पाथ फंक्शन. आपण पाहिलं होतं अगोदर की Q अँड W आर path functions. They depends upon the path followed by the system and not on the initial and final state. जसं की आपण स्टेट फंक्शनचं पाहिलं होतं, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ह्या ज्या स्टेट व्हेरिएबल्स असं म्हटलं होतं त्यांना, दे डिपेंड्स अपॉन द इनिशियल अँड फायनल व्हॅल्यू. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे जे आहे ते इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूम आपण पाहिलं. प्रेशर, इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर म्हणजे हे काय आहेत, तर स्टेट फंक्शन्स आहेत. These are the state functions. But Q and W, these are not state functions because the values of these depends upon the path followed by the system. पाथवर अवलंबून आहेत. म्हणून आपण नेचर ऑफ वर्कच्या बाबतीमध्ये असं बघणार आहोत की दोन प्रकारचे वर्क आपण बघणार आहे. की जसं आपण मेकॅनिक्समध्ये, इन मेकॅनिक्स वर्क इज डिफाइंड एज द एनर्जी बाय विच बॉडी इज डिस्प्लेस्ड थ्रू अ डिस्टन्स डी. एखादी बॉडी डिस्टन्स डी न आपण डिस्प्लेस केलेली आहे. दिस इज डिस्टन्स डी, दिस इज अ बॉडी डिस्प्लेस्ड थ्रू द डिस्टन्स डी अँड द फोर्स रिक्वायर्ड बाय द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. म्हणजे हे जर डिस्प्लेस करायचं असेल तर या डिस्टन्स डिस्प्लेस करण्यासाठी त्याला काय लागतो, तर F लागतो. हेन्स F × D. एखादी बॉडी पुश करायची असेल, ढकलायची असेल, तर त्याच्यासाठी फोर्स लागतं. Hence, the energy by which body is displaced through a distance d with an application of force F, W is equal to F into D. अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे ते मेकॅनिक्समधले वर्क आपण फिजिक्समध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. इन थर्मोडायनॅमिक्स, तर थर्मोडायनॅमिक्समध्ये कुठल्या प्रकारचं वर्क असतं, तर इट इज अ PV टाईप वर्क, दॅट इज अ प्रेशर व्हॉल्यूम वर्क इज इन्वॉल्वड. अँड इन दिस प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क we have seen gas is enclosed in a cylinder with a movable piston, frictionless movable piston, and in that the piston can be pushed in the upward direction or the piston can be moved in the downward direction. That means movement of piston takes place and the expansion or compression of gas takes place. आपण पाहिलं होतं की expansion तर होतं, system expands or gas expands or it contracts against external opposing force. ki jacha madhe apan pahile hote ki this is a cylinder having a it is fitted with a piston, movable piston. This is a movable piston and it can be expanded, the gas can be expanded by work jar jhale tar expand hoo shakto kiwa to contract hoo shakto. tar ते असं PV टाईप ऑफ वर्क इज इन्वॉल्व्ड इन थर्मोडायनॅमिक्स. म्हणजे थर्मोडायनॅमिक्समध्ये कुठल्या प्रकारचं वर्क आहे, तर PV टाईप ऑफ वर्क इज इन्वॉल्व्ड. अँड इट मे बी रिलाइज दॅट द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू द वर्क. म्हणजे हा जो प्रोडक्ट आणि व्हॉल्यूमचा आहे, प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू वर्क. प्रेशर इज डिफाइंड, आता अगोदर आपल्या प्रेशरची डेफिनेशन माहिती आहे, फोर्स पर युनिट एरिया. इट इज फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. अँड इफ डी इज द डिस्टन्स, एरिया ए इज इक्वल टू डी स्क्वेअर. ए म्हणजे काय होईल, तर डी स्क्वेअर होईल. आणि अँड व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू डी क्यूब. देन मग आपल्याला व्हॉल्यूम म्हणजे काय ते माहीत आहे, पी व्ही इज इक्वल टू एफ ऑफ ऑन ए, बिकॉज इन टू व्ही. आपण काय केलं, फक्त PV प्रेशरची किंमत टाकली, एफ ऑफ ऑन ए. कारण थर्मोडायनॅमिक्समध्ये वर्क कुठल्या प्रकारचं आहे, तर PV टाईपचं वर्क आहे. आणि म्हणून आपण फक्त काय त्यात टाकलं त्याच्यामध्ये,
पी व्ही टाइप ऑफ वर्क आहे, वर्क इज इक्वल टू, पी व्ही इज इक्वल टू पी आणि व्ही इज इक्वल टू एफ अपॉन ए इन टू व्ही असं का लिहिलं, तर पी ची किंमत काय, पी म्हणजेच काय, फोर्स इज इक्वल टू, सॉरी प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया, फोर्स पर युनिट एरिया, ती पी ची किंमत टाकली इन टू व्ही अशा पद्धतीने घेतलं. आणि आता पुढे टाकले की एफ अपॉन डी स्क्वेअर इज इन टू डी क्यूब. आता व्ही म्हणजेच काय आहे, इथं पाहिलं आपण व्ही म्हणजेच डी क्यूब आहे आणि ए म्हणजे डी स्क्वेअर आहे, ए म्हणजे डी स्क्वेअर आहे, एफ अपॉन डी स्क्वेअर इन टू डी क्यूब म्हणजेच काय झालं, एफ एफ इन टू डी इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजे मेकॅनिक्स मधलं वर्क असेल किंवा थर्मोडायनॅमिक्स मधलं वर्क असेल, इट इज इक्वल टू एफ इन टू डी, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आपल्याला पुन्हा एकदा पी व्ही इज इक्वल टू एफ अपॉन ए इन टू व्ही, म्हणजे पी ची फक्त किंमत काय टाकली आपण, फोर्स पर युनिट एरिया, ए म्हणजेच काय तर डी स्क्वेअर आणि व्ही म्हणजेच काय डी क्यूब, हा जर गुणाकार केला तर आपल्याला एफ डी म्हणजेच डब्ल्यू विच इज इक्वल टू द वर्क इन द मेकॅनिक्स. म्हणजे थर्मोडायनॅमिक्स मधलं वर्क आणि मेकॅनिक्स हे दोन्ही सेम आहेत. आता एक आपण एक्झाम्पल पाहूया, डिकम्पोजिशन ऑफ एच टू ओ टू. इथं आपल्याला लक्षात येते की टू व्हॉल्यूम्स और टू मोल्स ऑफ एच टू ओ टू लिक्विड डिकम्पोज टू फॉर्म टू व्हॉल्यूम्स ऑफ एच टू ओ लिक्विड. इथं सो लिक्विड आणि ओ टू गॅस तयार झालेला आहे. आपल्याला माहित आहे गॅस हॅज अ टेंडन्सी टू एस्केप, सिलेंडरमधून तो एक्सपान्शनचं वर्क करेल. म्हणजे आपल्याला इथे जर पाहिलं एच टू ओ टू आणि इथं मात्र गॅस तयार झालेला आहे, तो गॅस काय करणार, एक्सपांड करणार हा ओ टू. म्हणजे व्हॉल्यूम लिक्विडचं व्हॉल्यूम सेम राहील आणि हा गॅसला, गॅस जो तयार झालेला आहे ओ टू, जो गॅस तयार झालेला आहे, दॅट ओ टू गॅस विल एक्सपांड ऑर इट विल रेज द मास इन द अप्पर डिरेक्शन. याला म्हणायचं एक्सपान्शन टाईप ऑफ वर्क. गॅस प्रोड्युस्ड इन अबो रिएक्शन पुशेस द पिस्टन इन अपवर डिरेक्शन सो दॅट मास इन द सराउंडिंग इज रेज्ड. हे जे मास आहे ते सराउंडिंगमध्ये असं पुश केलं, ढकललं गेलं, जे आपण फिगरमध्ये पाहतोय. इन लिफ्टिंग द मास द सिस्टीम लुजेस एनर्जी टू द सराउंडिंग ऑर इट परफॉर्म्स वर्क ऑन द सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंग काय काम काम करते, हे वर्क करते, इट परफॉर्म्स वर्क ऑन द सराउंडिंग. वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग बिकॉज द मास इज रेज्ड इन द सराउंडिंग. सराउंडिंग कडे वर ढकललेला आहे मास, म्हणून सिस्टीमने काम केलं आणि सिस्टीम स्वतःची एनर्जी लूज करते. आता विथ नो हीट बिईंग ट्रान्सफर्ड लॉस ऑफ एनर्जी बाय द सिस्टीम इज इक्वल टू द वर्क डन. जर हीट त्याच्यामध्ये ट्रान्सफर नाही झाली, जर सिस्टीमने हीट ती घेतलीच नाही, क्यू इज इक्वल टू झिरो असेल, हीट इज नॉट एंटर्ड इन द सिस्टीम, देन वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द एक्सपेन्स ऑफ इट्स एनर्जी. स्वतःची एनर्जी वापरून तिनं कम केलेलं आहे. आता आपण दुसरी एक रिॲक्शन बघूया. या रिॲक्शनमध्ये सरळ सरळ आपल्याला दिसतंय की वन मोल ऑफ अमोनिया गॅस रिॲक्ट्स विथ वन मोल ऑफ एच सी एल गॅस अँड फॉर्म्स वन मोल ऑफ अ सॉलिड. यस म्हणजे काय, सॉलिड आहे. टू मोल्स ऑफ अ गॅस रिॲक्ट टुगेदर टू फॉर्म वन मोल ऑफ अ सॉलिड तयार करते. म्हणजेच काय, तर गॅसला व्हॉल्यूम जास्त असतं, सॉलिडचं व्हॉल्यूम कमी असतं. सॉलिड इन केस ऑफ सॉलिड ॲटम्स आयन्स ऑर मॉलिक्युल्स आर क्लोज टू इच अदर. म्हणून आपल्याला लक्षात येते की टू मोल्सचं कन्वर्जन जरी वन मोल झालं असलं तरी हे सॉलिड आहे, त्यामुळे काय होणार आहे, तर कॉम्प्रेशन, हे कॉम्प्रेशन झालेलं आपल्याला दिसेल. हेन्स मास इज नॉट रेज्ड इन द सराउंडिंग. सराउंडिंग मास वर रेज केलं नाही, तर खाली त्याच्यामध्ये शिफ्ट झालेलं आहे. ॲज द रिॲक्शन प्रोग्रेस द गॅसेस आर कन्झ्युम्ड रिझल्टिंग अ डिक्रीज ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. द पिस्टन मूव्ह डाऊन अँड अ डिक्रीज इन द हाईट ऑफ द मास इज शोन. म्हणजे हे डिक्रीज इन द मास, हे मास काय झालेलं आहे, हाईट त्याची डिक्रीज झालेली आहे. आणि मागाच्या ज्या रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की हाईट इन्क्रीज झाली होती, मास इज रेज्ड इन द सराउंडिंग, नाऊ द पिस्टन मूव्ह इन द डाऊनवर्ड डिरेक्शन अँड हेन्स कॉम्प्रेशन टेक्स प्लेस. आता कॉम्प्रेशनची एक रिॲक्शन पाहिली आपण, एक्सपान्शनची एक रिॲक्शन पाहिली. इट इज ऑल्सो पी व्ही टाईप ऑफ वर्क. इन द प्रोसेस द सराउंडिंग लूज एनर्जी टू द सिस्टीम अँड परफॉर्म वर्क ऑन द सिस्टीम. इफ नो हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस, इफ क्यू इज इक्वल टू झिरो, हीट ट्रान्सफर नॉट डू नॉट टेक्स प्लेस, अँड इफ नो हीट
ट्रांसफर ऑकर्स वर्क डन बाय द सराउंडिंग इज इक्वल टू गेन इन एनर्जी बाय द सिस्टीम. जर इथे ही ट्रान्सफर जर नाही झालं तर सिस्टीम गेन्स एनर्जी, गेन इन एनर्जी एक्सप्लेस, एनर्जी घेतली जाईल. द वर्क रेफर्स टू अ वे बाय विच अ सिस्टीम एक्सचेंजेस एनर्जी विथ द सराउंडिंग. द नेचर ऑफ हीट काय बघूया आपण. लाईक हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी बाय विच द सिस्टीम एक्सचेंजेस एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. वेन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग आर ॲट अ डिफरंट टेम्परेचर्स, हीट आयदर फ्लोज इन ऑर लेट आउट ऑफ द सिस्टीम. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया की एक सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये जर सिस्टीमचं टेम्परेचर हे कमी आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे तर सिस्टीमकडे सराउंडिंगकडून हीट ट्रान्सफर होते. हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सराउंडिंग टू द सिस्टीम, ऑर हीट कॅन ट्रान्सफर फ्रॉम सराउंड सिस्टीम टू द सराउंडिंग, म्हणजे आयदर डिरेक्शन अशा पद्धतीनं हीटचं फ्लो होऊ शकतं. फ्लो ऑफ हीट टेक्स प्लेस इन ऑर आउट. हे अतिशय सर्वात महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, साईन कन्व्हेन्शन्स विच आर युज्ड इन द थर्मोडायनॅमिक्स फॉर क्यू अँड डब्ल्यू. क्यू आणि डब्ल्यूची जी साईन कन्व्हेन्शन्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. इफ हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम, क्यू इज इक्वल टू पॉझिटिव्ह. क्यू इज पॉझिटिव्ह, कधी पॉझिटिव्ह? हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम. बघा, हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम. बाय सिस्टीम तर निगेटिव्ह कधी असेल? क्यू इज निगेटिव्ह वेन सिस्टीम लूजेस एनर्जी, लॉस ऑफ एनर्जी बाय सिस्टीम. ओके, सर्वात महत्वाचं हीट ॲब्सॉर्ब पॉझिटिव्ह आणि हीट रिलीज्ड सराउंडिंगला हीट दिली तर निगेटिव्ह, म्हणजे सिस्टीमने लूज केली असं लक्षात ठेवायचं. वर्क इज डन बाय द सिस्टीम, वर्क इज टेकन ॲज अ निगेटिव्ह, ऑन द सिस्टीम पॉझिटिव्ह. सिस्टीमला वर्क जर वर्क झालं तर सिस्टीमला आत्ता आपण पाहिलं की एनर्जी मिळते, गेन इन एनर्जी. इफ वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम, कॉम्प्रेशन टेक्स प्लेस, अँड इन केस ऑफ कॉम्प्रेशन वर्क इज पॉझिटिव्ह, and in case of expansion work is negative. expansion work is negative म्हणजे एक्सपान्शन मध्ये काय होतं? सिस्टीम डूज वर्क ऑन द सराउंडिंग. ह्या ज्या चार बाबी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत, त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. म्हणून म्हटलं क्यू प्लस क्यू हीट इज ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम फॉर द फ्रॉम द सराउंडिंग, देन मायनस क्यू हीट इज रिलीज्ड बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग, प्लस क्यू प्लस डब्ल्यू वर्क इज डन बाय द ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग, आणि मायनस डब्ल्यू असेल तर वर्क जर निगेटिव्ह असेल वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. ऑन द सिस्टीम कधी म्हणायचं? जर पॉझिटिव्ह असेल तर ऑन द सिस्टीम, निगेटिव्ह असेल तर बाय द सिस्टीम. सिस्टीमने काम केलं तर निगेटिव्ह आणि सिस्टीमवर झालं तर पॉझिटिव्ह. क्यूच्या बाबतीमध्ये हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम पॉझिटिव्ह, हीट इज रिलीज्ड बाय द सिस्टीम निगेटिव्ह. अशा पद्धतीने आपल्याला साईन कन्व्हेन्शन्स लक्षात ठेवायचे. एक एक्सप्रेशन मी संपूर्ण तुमच्या पुढे टाकलेलं आहे, त्यासाठी आपल्या पुन्हा एकदा कन्सिडर अ सर्टन अमाऊंट ऑफ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर पी इज एनक्लोज्ड इन अ सिलेंडर. हा जो आहे तो गॅस आहे, इट इज एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस रिजिड मुव्हेबल पिस्टन ऑफ एरिया ए. हा जो आहे तो फिटेड विथ पिस्टन विथ मुव्हेबल पिस्टन विथ एरिया ए असं आपण कन्सिडर करायचं. लेट व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज व्ही वन ॲट टेम्परेचर टी, म्हणजे हे जे आहे ते व्हॉल्यूम कशाचं आहे तर गॅसचं आहे, ॲट अ टेम्परेचर टी. टी इज द टेम्परेचर अँड व्ही वन इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस विच इज एनक्लोज इन द सिलेंडर. ऑन एक्सपान्शन द फोर्स एक्झर्टेड बाय अ गॅस इज इक्वल टू एरिया ऑफ द पिस्टन मल्टीप्लाइड बाय प्रेशर विथ विच द गॅस पुशेस अगेन पिस्टन. म्हणजे एक्सपान्शन जर झालं तर फोर्स एक्झर्ट करणार आहे गॅस, अँड इट इज इक्वल टू द एरिया ऑफ द पिस्टन मल्टीप्लाय बाय द प्रेशर विथ विच गॅस पुशेस अगेन्स्ट पिस्टन. म्हणजे एफ इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर पी इंटू एरिया ए.
where P external is the external atmospheric pressure. When the gas expands, work is done by the system on the surrounding. आता आपलं ही बघायचं आहे त्याच्या अगोदर, इफ द पिस्टन मूव्ज आउट अ डिस्टन्स डी, देन द अमाउंट ऑफ वर्क डन इज इक्वल टू द फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्टन्स, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू डी. ओके, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू डी. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल ए इन टू डी, म्हणजे काय टाकलं आपण, एफ ची फक्त इथं व्हॅल्यू टाकली. एफ म्हणजेच काय, मायनस पी एक्सटर्नल इन टू ए. The product of area of the piston and distance it moves is the volume change delta V in the system. म्हणजेच काय आहे, the product of area, area A आणि हे D, म्हणजे हा area A आणि हे distance D, हे जे आहे ते काय आहे, delta V आहे, इज delta V. म्हणून आपण टाकू शकतो A into D is equal to delta V and W is equal to minus P external into delta V. डेल्टा व्ही म्हणजेच काय, व्ही टू मायनस व्ही वन. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इन टू व्ही टू मायनस व्ही वन. हे जे इक्वेशन आहे, इट इज द इक्वेशन फॉर द वर्क डन ॲट अ कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इन टू डेल्टा व्ही. आता इथं आपल्याला मायनस काय आहे, तर वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे हे जे आपल्याला ए इंटू डी आहे, ते आपण ए इंटू डी म्हणजेच काय, व्हॉल्यूम घेतलेलं आहे. आणि गॅस पिस्टनला वर ढकलतोय म्हणजेच पी एक्स्टर्नलच्या अगेन्स्ट हा वर्क करतोय, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण असं म्हटलं की डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स्टर्नल इंटू डेल्टा व्ही. आता इथं आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, राईट द एक्सप्रेशन फॉर क्वेश्चन फॉर थ्री मार्क्स. क्वेश्चन फॉर थ्री मार्क्स काय क्वेश्चन असणार आहे, राईट द एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क ॲट कॉन्स्टंट एक्स्टर्नल प्रेशर, ॲट कॉन्स्टंट एक्स्टर्नल प्रेशर, असा क्वेश्चन तीन मार्कला आपल्याला येऊ शकतो. राईट द एक्सप्रेशन फॉर, राईट द एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम ऑर पी व्ही वर्क ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तर इथपर्यंत आपलं प्रूव्ह झालं पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे, हे एक आपल्याला डायग्राम काढायला लागणार आहे. त्याच्यामध्ये पी इज द प्रेशर ऑफ द गॅस आणि एक्सपान्शन झालेलं दाखवायचं आपल्याला. आणि एक्सपान्शन झालेलं दाखवत असताना हा जो पिस्टन आहे तो अपवर्ड डिरेक्शनमध्ये मूव्ह झालेला आहे विथ अ डिस्टन्स डी and A is the area of that piston. Hence, with which the force with which the piston is pushed, it is given by F is equal to minus P external into A. आणि त्यामध्ये आपल्याला P ची फक्त काय टाकायची आहे, किंमत टाकायची आहे, आणि ते आपण अशा पद्धतीनं टाकलेली आहे. W is equal to, सॉरी, आपल्या कशाची टाकायची, तर F ची टाकायची आहे. F is equal to minus P external into A. हे आपण अगोदरच पाहिलं होतं इन मेकॅनिक्स ऑर पी व्ही टाईप ऑफ वर्क, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू डी. त्यानुसार आपण हे प्रूव्ह केलं. आता शेवटचा पॉईंट आपण प्री एक्सपान्शन. प्री एक्सपान्शन, जर प्री एक्सपान्शन म्हणजेच काय, अगेन्स्ट व्हॅक्युम. अ प्री एक्सपान्शन मीन्स एक्सपान्शन अगेन्स्ट झिरो अपोजिंग फोर्स. म्हणजे आत्ता पाहिलं आपण डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इन टू डेल्टा व्ही. जर ही पी चीच किंमत झिरो असेल तर डब्ल्यू इज इक्वल टू झिरो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हेच द वर्क डीन डन अगेन्स्ट अ झिरो प्रेशर, दॅट इज इन द व्हॅक्युम इज ऑलवेज झिरो. सच एक्सपान्शन ऑकर्स इन व्हॅक्युम. व्हॅक्युममध्ये जे होणारे एक्सपान्शन आहेत, झिरो आहेत. द वर्क डन बाय अ सिस्टीम ड्युरिंग सच एक्सपान्शन इज गिवन, हे आता मी जे इक्वेशन दिलेलं आहे ते, व्हेन द गॅस एक्सपान्स इन व्हॅक्युम देर इज अ नो अपोजिंग फोर्स दॅट इज पी एक्सटर्नल अँड हेस डब्ल्यू इज इक्वल टू झिरो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. डब्ल्यू इज इक्वल टू झिरो फॉर प्री एक्सपान्शन, दॅट मीन्स वर्क इज डन अगेन्स्ट झिरो प्रेशर. प्रेशरच नाही, अपोजिंग फोर्सच नाही, तर वर्क होणार नाही. म्हणून आपल्याला पुढच्या पिरियडमध्ये पाहायचं आहे कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. विल स्टॉप हिअर विथ द एक्सपान्शन अगेन्स्ट झिरो प्रेशर, दॅट इज इन व्हॅक्युम. थँक्यू.